नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पाहिजे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। असा की दरवेळेस काहीतरी नवीन, दरवेळेस काहीतरी विचार करूनच गेलो, तसंच आजचं एक नवीन विचार आहे आणि त्या विचारासोबत आज आपण तानेश्वर ट्रॅव्हल्स मध्ये आपल्या सोबत असणार एक सागर भैसर जर बघितला तर मग आपल्या योगेश दिसेल आणि मंगे आपले जे पायलट विकास पुन्हा रेग्युलरचे पायलट आहेत विकास सोबत, त्यांचा पायलट आहे योगेश आणि आपले पिकअप मॅन वगैरे सगळे जे बघत आहेत ते अजून एक आहे सागर गणेश पाटील ना, आणि तुमचं नाव सुनील मेस्त्री म्हणजे सुतार मेस्त्री सुतार ते वाले आता पण ह्याचे मेस्त्री दिसत आहेत ना, म्हणजे हे मेस्त्री। अच्छा मी बोलले का आडनाव तुमचं आहे म्हणून। चला आपण चाललो, गाडीचं थोडेसे ब्रेक टाईट करूचे होते ते टाईट करून घेतलं आणि चाललो आता आपण मंगे बघूया। टोल नाके बनून रेडी आहेत, फक्त इम्प्लिमेंट नाही झाला एवढंच। अरे वा, सस्पेन्शन एवढे चांगले आहे त्याचे, बिलकुल झटू नाही लागलो। आता आपण थोडा वेळात पोहोचू अंकिता पॅलेस जे हॉटेल आहे हॉटेलजवळ, वेन्स स्केल आहे म्हणजे वजन काढा ट्रकचं वगैरे तो आहे, आणि आजूबाजू छोटे छोटे ढाबे वगैरे हॉटेला बनलेली आहेत। आपण अंकिता पॅलेसला पोहोचू बघा आता। आई थोडासा रस्त्याचा काम बाकी आहे ना, झालं तर लवकरच होईल बघूया काय करतात। ह्या गोष्टी ह्या त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे आहेत ना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का नाही त्याच्यावरती डिपेंड आहे। टायमावरती सगळी कामं झाली तर मग लय बरं वाटतं, नाहीतर काय मग आज आपण पोचला होता अंकिता पॅलेस जे आपलं हैसरला हॉटेल आहे, आणि हैसर दोन विशाल ट्रॅव्हल आहेत, एक गाय गावकर ट्रॅव्हल आणि एक पाहुणाई। पाणी भरूचा म्हणून मग गाडी आपण पुढे घेतलो वय चिराग, फक्त एवढंच नाव तुझं चिराग लक्ष्मण कदम। अरे वा, कुठलं गाव तुझं? हा कुठला? सातारा। सातारा, तू साताऱ्यावरून इकडे आलास? ही गाडी कशी पकडली? अरे वा, मग ते गाव सांग ना, ते गावाचं नाव काय ते माहिती आहे? अरे वा, जवळच आहे म्हणजे। मग तू भेटलास नाही मला, किती का भेटलास नाही? हा आणि मुंबईत कुठे राहतस? हा आता कुठे चाललं? मग मुंबईला कुठे राहतो? काय पण सांगत होता, बदलापूरला राहतो। ही गाडी आपली चालली बदलापूरला, मग तू बदलापूरला राहणार ना? नाही तसं बोलतो मी, मी चाललोय कल्याणला, राहतो कल्याणला। तू येणार भेटायला मागे? नक्की आपण भेटूया मग नंतर, ठीक आहे तुझ्यासाठी। अंकिता पॅलेस, अंकिता पॅलेस मागच्या वेळेस आपण जे बघितलं ना ते काम चाललं होतं, आता त्याचं बरंच काम म्हणजे संपत आला, फक्त आता रूफ बाकी आहे म्हणजे हे टॉप आहे ना ते फक्त बाकी आहे। ते झालं तर मग हे शेड आपल्या सर बघूक मिळत, आणखी थोडे दिवस आहे। चला
बरं, आपण आता ज्या बोलूया ना की अंकिता पॅलेसला आलो, आपली ठाणेश्वर ट्रॅव्हल्स दरवेळेस येतात, दरवेळेस येतो आपण, दरवेळेस जातो आपण, बाहेरसून जातो. आज जरा काम पूर्ण होत होतं, ते बघितलंय आणि ते ओपन शेड आहे ती तशी, पण ती शेड कशासाठी होती हे विचारण्यासाठी म्हणून आपण आतमध्ये आलो. आतमध्ये आलो तर सिटिंग अरेंजमेंट आणि इतर गोष्टी ज्या बघितल्या हॉटेलच्या, तर म्हणजे सुविधा चांगल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण मग हीच चर्चा केली ना, तर ती केली होती वरुण कानेकरसोबत. हे वरुण कानेकर यांचं हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलला 15 वर्ष झाली. अजून एक हॉटेल आहे, ते हॉटेल अंकिता, तर ते 25 वर्ष जुनं आहे हॉटेल आणि पेट्रोल पंपाच्याच तिथे. तर मग ही शेड जी आहे ना, ही शेड, ह्या शेडबद्दल आपण विचारू जर आतमध्ये आला, तर मग आधी त्याचंच विचारून घेऊया. मला ह्या शेडबद्दल सांग फक्त. ओके, फास्ट फूड टाईप. दिसतो बरोबर. एक्झॅक्टली, याची व्हिजिबिलिटी चांगली यावी म्हणून ह्या हेतूने मग ही ओपन शेड जराशी हाईट देऊन केलेली आहे. अच्छा बरं, हे ओपन शेड आहे आणि हे प्युअर वेज आहे ना? प्युअर वेज आहे, ते प्युअर वेज करणार. अच्छा, म्हणजे तरी बरंच काम आहे. आणि आपण आता हे जे बघतो, तर मग आपण बाकीच्या गोष्टी ज्या असतात ते नंतर मग डिस्कस करूनच घेऊ, आधी ह्यांचं पूर्ण होऊ दे. आणि आपली आणि आपल्या व्ह्युअर्सकडून सदिच्छा की हे लवकरात लवकर पूर्ण होऊ दे ह्यांचं, ठीक आहे? चला, प्रवीण भेटलो अंकिता पॅलेस आणि ते बघा. हां, अगदी हसत ही हसत मजा घेऊची ना, ही पण काहीतरी वेगळीच आहे, होय ना? बरोबर, तू हसलंच नाही तर मग आमका मजा येणार नाही. बरं, हैसर आहे ना आपला कोकणी मेवा, जेवढा कोकणी मेवा आहे ना तेवढं सगळं आहे. मग त्यात ज्युसेस असतील, ते असतील, कोकम सरबत आहे किंवा आवला सरबत आहे, मँगो सरबत आहे, इव्हन स्क्वॅश वगैरे जे सगळे आहेत, लाडू तर खटखट्या लाडूंपासून सगळेच आहे सर, मिळतील तुमका. खाजा आहे, चकली आहे, जॅम आहेत. हैसर पण बघा, हे शेंगदाणे लाडू, खटखटे लाडू, खाजा आहे, बंगाली खाजा आहे, शेंगदाणे लाडू, फरसाण आहे, काजू आहे, हे पण काजू आहे. ह्याच्यामध्ये ही मालवणी खोबरावडी आहे सर, आहे तिळाचे लाडू आहेत. हे लाडू कसले आहेत? हां, मुगाचे. हे मुगाचे, हे कसले आहेत? हां, मेथी. हे डिंक लाडू. हे डिंक लाडू, हे चकल्या. बरं, असं बरंच काही आणि ऐसरना जर तुम्ही फोन करून मागवचं असलं तर मग तुम्ही बिंदास मागू शकतात किंवा ट्रॅव्हल्सवरती जरी मॅसेज पाठवलास तरी पण पोहोचतलो. ऐसर नंबर कोणाचा देतास मग? नंबर कोणाचा देतास? सेटचा नंबर म्हणजे संजय कानेकर आणि त्यांचा मुलगा आहे तो वरुण कानेकर. बरोबर, वरुणशी आपण बोललो आताच आणि हे शेड तुमचं लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा. आपण हैसर मजा घेऊया मग. चला, आपण आता जे कोकणी मेव्याचा प्रकार बघितला ना, सगळे म्हणजे जे पदार्थ बघितला, तर त्या पदार्थांमध्ये सगळेच म्हणजे लाडू हवे असतील, काजू हवे असतील किंवा इतर काही गोष्टी हव्या असतील, जसे की स्क्वॅश वगैरे आहेत. म्हणजे आपले हैसर जे असणार आहेत ते आंब्याचं एकतर स्क्वॅश असू शकतं किंवा आंब्याचा पल्प असू शकतो किंवा आंबावडी आहेत, हां, खोबरावडी आहेत, लाडू आहेत, हे सगळ्या गोष्टी आता जे आपण बघितलं होते ते जर तुमचं हवे असतील तर मग तुम्ही बिंदास फोन करून सांगू शकतास. वरुण हैसर असेल तर तुमका ते ट्रॅव्हल्स, कारण हैसर बरेच ट्रॅव्हल्स जातात, तर मग त्या कुठल्या ना कुठल्या ट्रॅव्हल्सवरती तुमका ते ट्रान्सपोर्टेशनचं सोय करून देतील. तर वरुणला रिक्वेस्ट करते की वरुण त्यांचे नंबर सांग. दोन नंबर आहेत, एक पहिला नंबर कुठला? व्हॉट्सअपवाला नंबर पुन्हा एकदा सांगणार. 9022451 चालेल. मी नंबर हे जे आहेत ना ते स्क्रीनवरती देते, डिस्क्रिप्शनला टाकण्यापेक्षा स्क्रीनवरती देते, म्हणजे तुमका लवकर समजतील किंवा लवकर भेटतील पटकन. जर का तुमका काही ऑर्डर करूचं असतं तर मग तुम्ही बिंदास फोन करून ऑर्डर करू शकतास, तुमका ट्रॅव्हल्सवरती ते पाठवले जातील. ठीक आहे, थँक्यू अंकिता पॅलेस. करून सुद्धा आपण आता निघतो आणि मग आपण थोडीफार चर्चा आपल्या पायलट ड्रायव्हरसोबत करून घेऊ, कारण ह्यांच्यासोबतचे आपले बरेच एक्सपिरियन्सेस येता जाताना बरीच चर्चा करत जातो आणि रात्री फार उशिरापर्यंत आपण त्यांच्याशी बोलत चर्चा करतच जातो. हा प्रवास माझा मजेशीर होता,
बघूया ह्या वेळेस तुमचं मजेशीर होतं काय. पुढे गेल्यावर जर आपण बघितलं तर रस्त्यांची जी हालत आहे ना ती लय खराब आहे मध्ये. आणि इव्हन नाही बोललो तरी अर्धा फुटाचे रस्ते आहेत, अर्ध्या अर्ध्या फुटाचे खोल कसे आहेत. आणि हे रस्ते डायमीटर जर बघितला तर मग 2.5-2 मीटर म्हणजे 1.5 मीटरचे पण डायमीटरवाले रस्ते मोठे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना यांचं एकतर हायवे कधी बनतो ह्याची काहीच गॅरंटी नाही, अजूनपर्यंत नाही, डेडलाईन नाही, म्हणून मग बोलते मी. कारण कसं असतं कुठला काम जर आहे तर त्या कामात संपवणार कधी ते का डेडलाईन बोलतात. तसं डेडलाईन आहे. आता ही बघा आत खांब्यात आहो म्हणजे ह्या सिटीमध्ये बाजारपेठ बघा आजूबाजू आणि बाजारपेठेत असून देखील ह्या रस्त्यांची ही दैना. आपलं कॅमेरा जेवढं हालता ना तेवढंच समजत तुमचा ही दैना काय आहे. तिथून बाहेर पडेपर्यंत तिथे रस्ते अजून हे बघा दिवसाची असते तर मग व्हिजिबिलिटी चांगली दिली असती म्हणजे चांगले व्यवस्थित दिसले असते. पण तरी देखील ह्या वेळेस जर ते असे निवड दिसत तर मग विचार करण्यासारखे ती पण जाऊ शकतात. आणि हे नॅशनल हायवे हायवे म्हणून गोवा महामार्ग
रत्नागिरीसारख्या ठिकाणी हवे, म्हणजेच रत्नागिरीसारख्या सिटीच्या ठिकाणी पण ह्या रस्त्याची हालत अशी आहे. तर मग तुम्ही आता बोलू शकता खेडेगावातून ह्या रस्त्यांची हालत काय असतात. कशी गाडी आहे त्यांना चालवणार, हे जर असे रस्ते असते तर मग प्रवास सुखाचं होईल कसं. चला तरी पण पुढे बघू काय मजा भेटतं ती. अजून
तुला आज पण लावणार नाही बघ. पण मी सपोर्टर घालून खेळतच नाही, मी टायटी घालून खेळतो. हॉर्न बदललं नाही ना. महालक्ष्मी पुन्हा आपल्या पुढे कधी आली? आता होतो ना आपण. शिवरामेश्वर बाणे पण आले. साई गणराज, साई गणराज मुद्रज काढता का जाऊ. इकडे रामेश्वरच्या बाजूला जागा आहे. साई पूजा, जगदंबा, रामेश्वर आणि ही महालक्ष्मी. पुढे तिकडे पण दत्तात्रय वगैरे सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. रामेश्वरच्या इकडे पण रामेश्वर आहे, लाईनीत आहे. ही साई गणराज बरंच आहे. बेची धावलं पण आहे चालू. रामेश्वरने मारलं स्टार्ट, बहुतेक रामेश्वर आता निघालं. बघ आपले ठाणेश्वर आणि रामेश्वर तसे जरी बघू गेला ना तरी जवाला बघू ना. तरी काही वेगळं नाही. रामेश्वरची ही एक हा, याच्यासोबत शिवरामेश्वरा, साई रामेश्वरा अशा बऱ्याच गाड्यात. जसे गणेश कृपा, गणेश कृपासोबत गणराजा आणि इतर पण आहेत. ठाणेश्वर आपली हाच ठाणेश्वरच्या सोबत आपण बघूया. हयसर गणेश कृपा दिसता, हय ओम सय्या, तिकडे दीक्षिता दर हात विशाल असता आणि महालक्ष्मी हा इतर सगळ्या बऱ्याच आहेत. हयसर अगदी लाईनीत लागलेले आहेत. दाखवते बघा ते बघा. दत्ताराम अरे वा, बरस ट्रॅव्हल्स आहेत. बरस ट्रॅव्हल्सनी ही आहे स्वामी चालली. चला आपण बघूया काय ते. आईसर मग पुन्हा तसंच दीक्षिता, ओम साई आणि गणेश कृपा या सगळ्या लाईनीतच लागल्या. इतर जे आहेत त्या बाहेर. कोकणातल्या रस्त्यांचा जे खड्डे आहेत ना, ते खड्डे असं वाटतं की आता ते पाचवी पुजल्यासारखे आहेत ना. हां, आता हे असंच राहणार. पण काही झाला तरी कोकणी माणूस काय गावाकडे येऊ तर थांबणार नाही. गावावरनं येऊन जाताना असेच याच रस्त्यानं जाणार. मग ते छोटे मोठे सण असू दे किंवा मोठी काही कामं असू दे त्याची. तर मग आता आपण पण हयसर मग निरोपच घेत आहोत. काही आता आपण व्हिडिओ हे संपवत आहोत.
व्हिडिओ संपवता संपवता मग आपला रोजचा सांग ना, रोजचा माग ना, रोजचा करा. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मला इंस्टाग्राम आय डी जर फॉलो करायचं असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी फॉलो करा. तर मग मित्रांनो आता पुरती एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोवर काळजी घेवा, बाय बाय. लाईट्स काय लावून घेतलं ना आता, काय होणार ना, चांगलं होणार, थोडी होणार आता काय.